महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जळगाव स्पोर्टिंग क्लब तर्फे दरवर्षी भव्य कबड्डी सामन्याचं आयोजन करण्यात येतं। कोविडची लाट ओसरल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या पातळीवर सामन्यांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी उद्घाटनाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून अक्षय मेहरे भारतीय यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितलंय की खेळाडूंना भारतीय बनून खेळलं पाहिजे। भारतीय खेळ हे शरीरासोबतच मनाला बळकट करतं। हल्लीच्या काळात मोबाईलमुळे मुलं मैदानी खेळापासून दूर गेले। तरुणाईला बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवायचं असेल तर पुस्तकांशी मैत्री आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवायचं असल्यास मैदानी खेळाशी मैत्री करावी असं ते याप्रसंगी बोलत होते। तरुणांनी फक्त स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशभक्तीने दाखवतं, संपूर्ण वर्षभर देशाला आपल्या हृदयात ठेवावं व आपल्या नावाबरोबर भारतीय शब्द जोडावा असा सर्वांना संदेश दिला। यावेळी उपस्थितांना भारतीयतेची शपथ देण्यात आली। यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले राजस्थान रॉयल्स क्रिकेट संघाचे मॅनेजर रोमीजी भिंडर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की खेळाचा सातत्यानं अभ्यास करणाऱ्या खेळाडूलाच खेळात यश मिळतं। यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। यानंतर आशिषजी गजबिये ठाणेदार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि खेळाडूंना मार्गदर्शन केलं। सुरेशराव इंगळे अध्यक्ष श्री शिवाजी क्रीडा मंडळ जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला। या स्पर्धेला अतिथी म्हणून अनिलभाऊ माळवी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू अनिलराव गोहाड एडी चर्जन राजेंद्रजी तिसरे नामदेवजी डफर अशोकराव धुळे शरदराव वानखेडे रमेशराव मोदी महात्मा होते। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून युवा राष्ट्र परिषदेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी माकोडे मनोज पन्नासे राजेंद्र डहाके व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुधाकर टिपरे अमरावती।